मी गद्दारी केली किंवा विकास कामे केली नसतील तर येणाऱ्या 2024 मध्ये मतदार मला पराभूत करतील तेव्हा शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांची काळजी करू नये असं प्रतिपादन वैजापूर गंगापूर विधानसभेचे बंडखोर आमदार रमेश बोरणार यांनी केलं आहे. शिवसेनेशी मी गद्दारी केलेली नाही, बंडखोर म्हणून माझ्या विरोधात निदर्शनं करणं, बॅनरला काळे फासणं असं प्रकार आणि नेत्यांकडून होत असलेले आरोप योग्य नाही आहे. वैजापूरच्या मतदारांनी मला विकास कामांसाठी निवडून दिलाय, तो साधायचा असेल तर पाऊल उचलावं लागेल हे लक्षात आल्यानंतर मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं तेही म्हटलंय. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना मी वैयक्तिक बोलण्यासाठी केलेले फोन त्यांनी माध्यमांवर व्हायरल केला. मला गद्दार ठरवून आपण किती एकनिष्ठ आहोत हे ते सांगत आहेत, पण ते किती एकनिष्ठ आहेत हे मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे हा राजकीय पेच संपल्यानंतर जेव्हा मी औरंगाबादला परत येईल तेव्हा त्यांच्या एकनिष्ठतेचे किस्से पत्रकार परिषद घेऊन जाहीरपणे सांगेन असा इशारा वैजापूरचे बंडखोर आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांनी दिलाय. एका स्थानिक वृत्तवाहिनीला फोनवरून दिलेल्या प्रतिक्रियेत बोरणारे या बंडात सहभागी होण्यामागे आपला हेतू काय होता हे सविस्तरपणे सांगितलंय. बोरणारे म्हणाले, जे माझ्यासोबत बसतात माझे पाहुणे आहेत ते अविनाश गलांडे माझ्यावर पैसे घेतल्याचा आरोप करतात, वैयक्तिक कौटुंबिक गोष्टी जाहीरपणे सांगतात, ही अत्यंत क्लेशदायक बाब आहे. मी विधान परिषद राज्यसभा निवडणुकीत 2 कोटी रुपये घेतल्याचा आरोप गलांडे यांनी केलाय, पण त्यांना हे चांगलं माहीत आहे की मी 2019 मध्ये विधानसभेची उमेदवारी भरली तेव्हा शपथपत्रात 18 कोटींची संपत्ती दाखवली आहे, मला पैशाची गरज नाही आहे. शिवाय एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याच्या निर्णयाबद्दल देखील मी त्यांच्याशी मुंबईत आणि वैजापूरमध्येही चर्चा केली होती. पक्षाचे पदाधिकारी आणि नातेवाईक म्हणून मी प्रामाणिकपणे त्यांचा सल्ला मागितला तेव्हा त्यांनी भविष्याचा विचार करता तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलं पाहिजे असं सांगितलं. आज तेच मला बंडखोर गद्दार ठरवत आहे याचं वाईट वाटतं. मला गद्दार ठरवणाऱ्या शिवसेनेच्या औरंगाबाद येथील नेत्यांनी मी संघटनेसाठी 25 वर्ष दिली हे देखील विसरू नये. त्यानंतर दिवंगत नेते आणि माझे गुरु वाणीसाहेबांनी मला विधानसभेची उमेदवारी मिळवून दिल्याचं रमेश बोरणारे यांनी म्हटलंय. विधानसभेला शिवसेना भाजप युती होती त्यामुळे माझ्यात विजयात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबतच भाजप, माझे गुरुबंधू, वारकरी, माझे समर्थक अशा सगळ्यांचाच वाटा आहे. गेल्या 2.5 वर्षात मतदारसंघातील कामे करताना काय अडचणी आल्या हे आम्ही सांगितलंय. एकनाथ शिंदे यांनी साथ दिली नसती तर मतदारसंघात काहीच करता आलं नसतं. मी गद्दारी केली किंवा विकास कामे केली नसतील तर येणाऱ्या 2024 मध्ये मतदार मला पराभूत करतील तेव्हा शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांची काळजी करू नये असं आवाहन देखील रमेश बोरणारे यांनी केलंय. अधिक राजकीय बातम्यांसाठी पाहत राहा MH बिंदास न्यूज आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा.